कोंबड्याने भांग दिली, अहो कोंबड्याने भांग दिली, आणि तानुल्याला जाग आली, अहो कोंबड्यानं भांग दिली, तानुल्याला जाग आली, अन बाई मी दळण दळीते, अन बाई मी दळण दळीते, बाई मी दळण दळीते, अन बाई मी बाई मी दळण दळीते, बाई मी दळण दळीते, कुंभारान केला लोटा, सांबारान शिवल्या जोडा, कुंभारान केला लोटा, सांबारान शिवल्या जोडा, आणि आडाच पाणी मी ओढते, आणि बाई मी दळण दळीते, बाई मी दळण दळीते, आणि बाई मी बाई मी दळण दळीते, तर पूर्वीच्या आमच्या माता भगिनी शाळेत गेल्या नव्हत्या, मग तरी सुद्धा त्यांचे अभंग लिहिण्यासाठी स्वतः पांडुरंगाला यावं लागायचं, म्हणजे त्या पांडुरंगाच्या विषयी जी भक्ती होती ती निस्सीम होती, अपार होती, आणि म्हणून आता त्या ओव्या आणि अभंग लिहिण्यासाठी पांडुरंगाला यावं लागायचं. तो काळ आज बदलला, आमच्या बहिणाबाई शाळेत गेल्या नव्हत्या, पण मनाचं वर्णन त्या करत आहे. काय म्हणतायत बहिणाबाई? आपण शरीराने इथं आहे, आता आपण कार्यक्रम ऐकायला बसलोय. नवरात्रातल्या चौथी का पाचवी माळ? किती माळाची देवी बसून? म्हणून मी मगाशी म्हटलं आपण बोलत चालत कार्यक्रम करायचा आहे, मी नुसता करणार नाही, आपण सुद्धा सहभागी झालं पाहिजे. चौथी ना का पाचवी? तर चार दिवस झालं देवी बसून. तर आजच्या या युगामध्ये आज सगळं टीव्हीवर रेडीमेड बघायला मिळालंय, त्यामुळं असा कार्यक्रम ऐकण्यासाठी घरातनं उठून येऊन आपण इथं चटईवर किंवा या ताडपत्रीवर बसणं आम्हाला आज हलकेपणाचं वाटते. नको असलं तर आम्ही रिमोटनं बदलतोय, पण इथं काय बदलायची सोय नाही, जे ऐकायला सांगितलंय पुढे ते ऐकत बसायला पाहिजे. म्हणजेच काय, आपण शरीरानं इथं आहे, मन कुठं आहे माहिती नाही. काही आमच्या माता माऊली म्हणत असतील, कधी एकदा पवाडा संपतोय, लवकर उठायचंय सकाळी आणि धारा काढायच्या मसरांच्या, शेणगाण आहे, डबा आहे पिंट्याच्या बाबाचा, बरस काही आहे. म्हणजेच काय, शरीरानं आम्ही इथं आहे, मन कुठं आहे माहिती नाही, मन हे चंचल आहे. आणि म्हणून आमच्या बहिणाबाई मनाचं वर्णन करतायत. काय म्हणतायत? मन वढाळ वढाळ. कसं आहे मन? मन वढाळ वढाळ, उभ्या पिकातल ढोर. मन वढाळ वढाळ, उभ्या पिकातल ढोर. किती हाकला हाकला, किती हाकला हाकला, फिरून येई पिकावर. किती हाकला हाकला, किती हाकला हाकला, मन वढाय किती हाकला हाकला, फिरून येई पिकावर. किती हाकला अरे संसार संसार, जसात वाचुल्यावर. अरे संसार संसार, जसात वाचुल्यावर. आता चुलीवरचा तवा कोण बघितलाय? कारण सगळं किचन कट्टा आलाय, त्याच्यावर गॅसची शेगडी आहे. आणि आता पूर्वी ते लायटर असायचा किंवा काड्याच्या पिटीनं आमची माऊली पेटवायची, आता खटका दाबल्याबरोबर ती चालवते. सगळे इलेक्ट्रॉनिक आले आणि आम्ही घरात जेवत नाही, आम्ही काही घरात कार्यक्रम असला की बाहेर हॉटेलला जेवायला जातो. आज हॉटेलला जेवायला जाणं म्हणजे प्रतिष्ठा समजली जाते, म्हणजे बाहेरची खायची आम्हाला सवय लागली. आईच्या हातची भाकरी चुलीवर तापवलेली, तिला आलेला बाहेरचा पापूड, करपूस भाकरी आज आमच्या पोराशनी खायला मिळत नाही.
लंच डिनर हॉटेलमध्ये सगळं आम्ही करायला लागलो, त्यामुळे आईच्या हातच्या भाकरीची चव आम्हाला मिळाली नाही. आणि म्हणून बहिणाबाई म्हणतात, आधी हाताला चटके केव्हा मिळते भाकर, आधी हाताला चटके आधी हाताला चटके काय उभ्या पिकातला ढोर किती हाकला हाकला फिरून येई पिकावर, अशा पद्धतीनं जात्यावरती ओया म्हणणाऱ्या आमच्या माता भगिनी गेल्या आणि मेरे सपनों का राजा म्हणणाऱ्या आमच्या आत्ताच्या बायका आल्या. म्हणजे जात्यावरच्या ओया दळणकांड सगळं गेलं आणि पिक्चरातली सिनेमातली गाणी म्हणणाऱ्या आमच्या आजच्या माऊली आल्या आणि याच्यामुळं काय झालं, आम्ही आमची भारतीय संस्कृती कुठंतरी विसरायला लागलो. आज तुमचं गाव खेडेगाव दिसतंय मला, कारण गल्ल्या बिल्ल्या अशा मस्त आहेत आणि खेडेगाव म्हटलं की थोडीशी संस्कृती असते आणि आपलेपणा असतो, मया असते, प्रेम असतं. कारण शहरी भागामध्ये आता कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई या ठिकाणी मी कार्यक्रमासाठी जातो, मंडळांना आधीच सांगितलेलं असतं, शाहीर अर्धा तास ते एक तासच घ्या, लय वेळ घेऊ नका, कारण लोक बसणार नाही. पण आमच्या ग्रामीण भागात मला माहित आहे दोन दोन तास तीन तास लोक शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकतात. हा आपलेपण आहे, हा शिवाजी महाराजांच्या विषयी असणारं प्रेम आहे, त्यांचा इतिहास जाणून घेण्याची तुमच्यामध्ये उत्कंठ आहे, म्हणून हे सगळं शक्य आहे. म्हणून ग्रामीण भागामध्ये अजून आपली संस्कृती जपली जाते. म्हणूनच मी मगाशी म्हटलं की पोवाडा ऐकण्यासाठी आल्यात त्या संख्या आहे ती आमच्या माता भगिनींची जास्त आहे. आणि म्हणून मी तुमच्या समोर जिजाऊंचं चरित्र सादर करणार आहे. कारण का, आज जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजेत असं सगळे म्हणतात, पण त्याच्या अगोदर एखादी जिजाऊ माऊली जन्माला आली पाहिजे, त्याशिवाय शिवाजी राजे जन्माला येणार नाहीत. कारण त्याच्या पुढची गोष्ट सांगतो, शिवाजी महाराज मम्मीच्या पोटी जन्माला येणार का, येतील मम्मीच्या पोटी? शिवाजी महाराज जन्माला येण्यासाठी आपण पहिल्यांदा बाळाला शिकवलं पाहिजे की आपण पहिला आई म्हणायला शिका. कारण शिवाजी राजे हे आईच्याच पोटी जन्माला येतील, मम्मीच्या नाही. म्हणून माझं सांगणं आहे माता बहिणींना, मुलांना पहिल्यांदा आई म्हणायला शिकवा. कारण आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, याच सुंदर मिलाप म्हणजे आई हा शब्द देवानं तयार केलेला आहे. जरी कळ लागली, ठेस लागली, तर आपण तोंडात आपुसुक शब्द येतात आई ग म्हणून. म्हणजे प्रत्येक संकटाच्या वेळी जी आठवते ती म्हणजे आपली आई असते. आणि म्हणून शिवचरित्राकडे येत असताना एक स्फूर्ती गीत तुमच्या समोर सादर करतो. कारण महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा. आज सुद्धा महाराष्ट्र हिंदुस्थानचा गिअरबॉक्स आहे, महाराष्ट्र हिंदुस्थानचं काळीज आहे, महाराष्ट्र हिंदुस्थानचं सर्व सर्व आहे. म्हणून महाराष्ट्राचा मराठी बाणा, महाराष्ट्राचा मराठी बाणा हे शाहीर डपाज कडाडला, हे छत्रपती शिवराय तुम्ही घ्या मानाचा मुजरा, छत्रपती शिवराय तुम्ही घ्या मानाचा मुजरा. सह्याद्रीच्या दरे कपारी नादन बिहा दुमदुमला, जय भवानी जय शिवाजी जय घोष हा चालला, जय घोष हा चालला. स्वराज्याचे बांधिले तोरण, स्वराज्याचे बांधिले तोरण, भगवा ध्वज हा फडफडला, छत्रपती शिवराय तुम्ही घ्या मानाचा, हे छत्रपती शिवराय तुम्ही घ्या मानाचा मुजरा. तर या ठिकाणी अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आपल्या शाहिरी पोवाड्याला सुरुवात झालेली आहे. तर मंडळी या ठिकाणी आज शिवचरित्राकडे येत असताना काय परिस्थिती असेल या हिंदुस्थानामध्ये,
शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या अगोदर या हिंदुस्थानामध्ये काय अवस्था असेल? दिवसा ढवळ्या मुली पळवल्या जात आहेत, देवळं पाडली जात आहेत, गायी कापल्या जात आहेत, आणि यवनांचा चाललेला हा नंगा नाच बघून जिजाऊ महासाहेब, जिजाऊ महासाहेब आई जगदंबेजवळ गाऱ्हाण घालत आहेत, मागणं मागत आहेत. अरे हे थांबवणारा कुणी जन्माला येणार नाही का? हे कुणी थांबवणार नाही का? आज आम्ही नवरत्न बसलोय, आज आदिशक्तीची उपासना आपण सगळे करतो आहोत, पण आदिशक्तीची उपासना करताना आपण काहीतरी मागणं देवाजवळ ठेवतो. आम्ही देवाजवळ म्हणतो मी नवरत्न बसतो 9 दिवस, पण माझ्या पोराचं लगीन होऊ दे, देवीजवळ मागतोय बरोबर. आम्ही नवरत्न बसतो कशासाठी? माझ्या सुनेला मुलगा होऊ दे. आम्ही नवरत्न बसतो कशासाठी? आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी बसतो. माझं हे होऊ दे, माझं ते होऊ दे, मला हे मिळू दे, मला ते मिळू दे. पण जिजाऊ नवरत्न बसलेले आहेत, आणि जिजाऊ काय मागत आहेत? जिजाऊनी पाहिलं सभोवताली काय परिस्थिती आहे. जिजाऊ महासाहेबांच्या कानावरती बातमी आली, जिजाऊ महासाहेबांच्या जाऊबाई गोदावरी स्नानासाठी गेल्या होत्या, आणि गेल्या असताना दिवसा ढवळ्या महाबत खानानं त्यांना उचलून नेलं, पळून नेलं, त्यांचं सील भ्रष्ट केलं गेलं. आणि ही बातमी ज्या वेळा जिजाऊ महासाहेबांना समजली त्यावेळा त्यांनी टाहो फोडला. अरे हे कुणीतरी थांबवणारा येणार नाही का? हे कुणी थांबवणार नाही का? हे थांबवणारा कुणी जन्माला येणार नाही का? कारण एका शहाजी राजांच्या सारख्या मातब्बर सरदाराच्या भाऊजईची जर ही अवस्था असेल तर या रयतेतील गोर गरीब जनतेची काय अवस्था. हे थांबवणारा कुणीतरी जन्माला आला पाहिजे, आणि म्हणून जिजाऊ महासाहेब नवरत्न बसलेले आहेत. आई जगदंबेजवळ गाऱ्हाण घालत आहेत, मागणं मागत आहेत. असा एक पुत्र पोटी जन्माला दे जो चाललेला यवनांचा नंगा नाश थांबू शकेल. आणि मग जिजाऊ महासाहेबांना दिवस गेले, मंडळी आई जगदंबेजवळ प्रार्थना केली, जिजाऊंना दिवस गेले. शहाजी राजांची ती पत्नी होती, शहाजी राजे एक मातब्बर सरदार होते, मग मला सांगा सरदाराच्या पत्नीला काय कमी होत? धन दौलत नोकर चाकर सगळं सगळं जिजाऊंच्या पायाशी लोळण घेत होत. मग असं असताना जिजाऊ महासाहेबांना दिवस गेले, दिवस गेले, आणि डोहाळ्यांची चर्चा सुरू झाली. राणी वर्ग विचारायला लागलेले आहेत जिजाऊ महासाहेबांना काय हवाय. जिजाऊ महासाहेबांना विचारत आहेत तुम्हाला काय हवाय. मग काय मागितलं असतं? धन दौलत सगळं मिळालं असतं. पण जिजाऊ महासाहेब काय म्हणत आहे? मला काही नको. मग काय हवाय तुम्हाला? मला घोड्यावरती बसायचं आहे. काय म्हणत आहे जिजाऊ महासाहेब? मला सैनिकांचा पोशाख करायचाय, घोड्यावरती स्वार व्हायचाय. मला सैनिकांचा पोशाख करावासा वाटतो, घोड्यावरती बसावासं वाटतं, समसेर दांडपट्टा हातात घ्यावा, घोड्यावरती स्वार होऊन गडाच्या तटावरून बुरुजावर उंच 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 जावं, आणि हातातली समसेर दांडपट्टा गरा 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 फिरवावे. असे डोहाळे आमच्या जिजाऊ महासाहेबांना लागलेले. मग डोहाळे जर असे असतील तर गर्भातलं बाळ कसं असेल विचार करा. आणि मग याच वेळेला आज आम्ही बघतो जिजाऊंचे डोहाळे. पण आजचे डोहाळे कसे आहेत सांगू का? आजचे डोहाळ तुमची परमिशन असेल तर सांगणार. आजचं सांगू ना? आजच्या माऊलीला काय आवडतं? अहो कवाट आंबट खाव वाटते. आजच्या आमच्या माऊलीला अहो कवाट आंबट खाव वाटते, आणि चिंचा आंबट खाव वाटते, आणि कणीस भाजक मक्याच, आणि डोहाळ आमच्या आकाच ग, डोहाळ आमच्या आकाच, डोहाळ आमच्या, हा डोहाळ आमच्या. खाव वाटत आंबोळी गरम, आजच्या माऊलीला काय खावंच वाटतंय. आता आंबोळीला काय विशेष लागत नाही, कारण आपल्या कर्नाटक सरकारनं तांदूळ फुकट दिले, पोत्यानं तांदूळ येतात, त्यामुळे आंबोळ्या खायला काय खर्च जास्त नाही. खाव वाटत आंबोळी गर,
मिरची भजी वाईस नरम नर बटाटे वडा आणा गरम गर आता मला सांगा जर आम्ही डोहाळे नाही पुरवलं तर काय होतंय डोहाळे नाही झाले तर काय होते बाळाचं कान फुटते ना म्हणजे काय जे मागचीला ते मिळतंय आणि मग असं असताना आणि असलं डोहाळं पुरवतील हे कोण नवर लाडक बायकांच आणि डोहाळ आमच्या आकाच ग डोहाळ आमच्या आकाच डोहाळ आमच्या याच शिवनेरीवरती जल्लोषानं साजरा झाला आणि शिवाजी नाव ठेवण्यात आलं कारण याच किल्ल्यावरती शिवाई देवीचं मंदिर आहे आणि त्या मंदिराची पूजा जिजाऊ मासाहेब करत होत्या आणि म्हणून त्यांचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं शब्दाला शब्द सांधून कवन बांधून शब्दाला शब्द सांधून कवन बांधून दातो बांधून विभूते शाहीर कवी सम्राट दीक्षित गुरु कृपा ही दाट म्हणून कळसाला बांधली घाट जी 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 म्हणून कळसाला बांधली घाट जी माझी पसुदार शाहीर सुतार शाहीर कस नळ कर गुरु मज थोर सीमा भागात आमच गाव बेळगाव जिल्हा मराठी नाव लोक कळलेला द्यावा तुम्ही वावजी जी जी लोक कळलेला आणि स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार मावळे हर हर महादेव झाली गर्जना झाले आमर तर अशा पद्धतीनं शिवाजी राजांचा जन्म शिवनेरीवरती झाला आणि इथून पुढं त्यांची लहान लहान पावलं या शिवनेरीवरती पडू लागली आणि इथूनच जिजाऊंचे संस्कार काय असतात ते आपल्याला पाहायला मिळतात आणि लहानाचे मोठे होणारे शिवाजी राजे आपण शिवजन्म ऐकला शिवाजी राजांचा इतिहास सांगत असताना मी मगाशी बोलता बोलता थोडस पाठीमागे विषय घेतला कारण आज शिवजयंती आम्ही साजरी करतो जरूर करा आपला स्वाभिमान आहे काही मुलं शिवाजी राजांचं बॅनर लावतात जरूर लावा काही मुलं टी शर्टावरती शिवाजी राजांचा फोटो काढतात जरूर काढा काही जण गाडीवरती शिवाजी राजांचा लोगो काढतात जरूर काढा तो आपला स्वाभिमान आहे ते आपलं दैवत आहे पण एवढंच सांगायचं आहे माझं सर्व लहान थोर बांधवांना मावळ्यांना शिवाजी राजांचा फोटो जरूर लावा शिवाजी राजांचा टी शर्टावरती जरूर फोटो लावा पण ज्या टी शर्टावर शिवाजी राजांचा फोटो आहे तो टी शर्ट घालून ज्या गाडीवर शिवाजी राजांचं नाव आहे त्या गाडीवरती बसून कुठलाही कार्य करता दारूच्या अड्ड्यावर धाब्यावर बिअरबारवर दिसता कामा नये तर आणि तरच आम्हाला शिवाजी महाराज कळाले अन्यथा शिवाजी महाराज आम्हाला कळालेच नाही कारण काय आहे 292 लढाया शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात केल्या 285 लढाया महाराजांनी जिंकल्या 5 लढायामध्ये तह केला 2 लढायामध्ये शिवाजी राजांना फसवण्यात आलं नाहीतर 285 लढाया महाराजांनी जिंकल्या हे कशाच्या आधारावर त्यांची निष्ठा त्यांचे असणारे सगळे सौंगडी त्यांचं असणारं भगव्याशी प्रेम याच्यामुळं हे सर्व शक्य झालं आणि म्हणून काशीजी की कला जाती मथुरा मस्जिद होती शिवाजी संभाजी न होते तो सुन्नत सबकी होती आणि म्हणून अशा शिवाजी राजांची मावळे आहोत एवढ्या लढाया महाराजांनी केल्या पण एकाही किल्ल्यावर शिवाजी राजांनी आपलं नाव लिहिलं नाही काय लिहिलंय कुणीही दाखवावं शिवाजी राजांनी एवढ्या किल्ल्यावरती आपलं वर्चस्व निर्माण केलं पण कुठंही राजांनी आपलं नाव लिहिलं नाही पण आमचे आजचे शूरवीर आम्ही किल्ल्यावरती जातो आणि काय करतो
ज्या तटांनी ज्या बुरुजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले त्या तटावरती बुरुजावरती आमची पोरं बदामाचं चिन्ह काढतात, त्याच्यावरती मधी धनुष्याचा बाण काढतात आणि वर लिहिलं जातं आर्ची, खाली लिहिलं जातं परश्या। हा पराक्रम कराय आमची पोरं किल्ल्यावर जातात। मंडळी, शिवाजी महाराजांना आम्ही बघितलं नाही, काय कोणी बघितलंय? राजांना आम्ही बघितलं नाही, पण शिवाजी राजे ज्या गडकोट किल्ल्यावरती खेळल्यात त्या गडकोट किल्ल्यांनी शिवाजी राजांना पाहिलंय, म्हणजेच काय, ज्यांनी राजांना पाहिलंय ते गडकोट आमची मंदिर आहे, आमची दैवत आहे। कधीतरी किल्ल्यावर गेल्यानंतर तिथली माती घ्या, कपाळाला लावा, शिवाजी राजांना भेटण्याचा भास तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही, पण त्यासाठी अंतकरण शिवमय असायला पाहिजे। अशीच असते आमची आई सुंदर रूपवती, आम्ही म्हणतो शिवाजी राजांनी परस्त्रीला सुद्धा आईचा उपमा दिला, असा आपला राजा जगात दुसरा नाही। ज्या वेळेला कल्याणच्या सुभेदाराची सून खजिन्यामध्ये लुटीच्या वेळेला आबाजी सोंदेवांना सापडली, त्यावेळेला शत्रू सुद्धा म्हणतोय शिवाजीला गावल्या ना तर ती आपल्या लेकीसारखी तिला सांभाळेल, तिला परत करेल आपल्याकडं। आणि मग तसंच झालं, राजांनी आपली मुलगी समजून साडी चोळी देऊन त्याची व्यवस्थित आपल्या मुलीसारखी पाठवणी केली, आणि असा इतिहासामध्ये दुसरा राजा होणे नाही, अशा राजाचे तुम्ही आम्ही वारसदार आहोत। आणि म्हणून म्हणतोय की या महाराष्ट्राच्या मराठी मातीमध्ये आम्ही जन्माला आलेलो आहोत, हे तुमचं आमचं भाग्य आहे। असो, परवाच मी म्हटलं मगाशी कोरोना येऊन गेला, कोरोनाच्या काळामध्ये अनेक तरुण तरणीताट पोरं निघून गेली वय नसताना सुद्धा, कशामुळं, निसर्गाचा समतोल बिघडला। ऑक्सिजनची किंमत आम्हाला तेव्हा कळाली, आम्ही कधी झाडं लावली नाही, झाडं तोडायला लागलो, पण ऑक्सिजन काय असतो याची किंमत आम्हाला कोरोनाच्या काळात समजली। आणि म्हणून परवाच पंचमहाभूत लोकोत्सव सोहळा कणेरी मठावरती कोल्हापुरात साजरा झाला, आणि त्या ठिकाणी मी गीत सादर केलं, तेच मी तुमच्या समोर सादर करतो। आहो असं नव्हतं पहिलं, आहो असं नव्हतं पहिलं, मग हे असं का घडत या, मग हे असं का घडत या, बर पावसाळ्यात कडाक्याच ऊन पडत या, बर पावसाळ्यात कडाक्याच ऊन पडत या, आवया वाळू उपसा जंगल तोडीमुळे झाला निसर्गाचा रास, या वाळू उपसा जंगल तोडीमुळे झाला निसर्गाचा रास, कुठं गेली बैलगाडी। तुमच्या गावात बैलगाड्या किती येतो मामा? बैलजोड्या किती आहेत? बैलजोड्या आहेत? आपलं गाव पुण्यवान आहे, कारण आपल्या या चंदगड गावामध्ये 20-25 बैलजोड्या आहेत। कारण आज बैलगाडी म्हणजे काय, आमची पोरं टेटसला ठेवतात बेंद्राच्या हार्दिक शुभेच्छा, पण बैलपोळा म्हणजे काय आणि बैलगाडी म्हणजे काय आमच्या पोरांना माहित नाही, हे सगळं चित्रावरती पाहावं लागलंय। म्हणजेच काय, आज बैलगाडी लोप पावली त्याच्यामुळं बैलगाड्या गेल्या। आज पूर्वी बघा, आमची जर बहीण सासरी नांदायला गेली, नांदणारी बहीण ज्यावेळेला तिचा भाऊ तिला माहेरी नेण्यासाठी यायचा, त्यावेळेला भाऊ तुझा बैलगाडी घेऊन येत असताना पाहिल्यानंतर त्या बैलगाडीला जो बैल असायची त्या गळ्यामध्ये घुंगर असायची, आणि त्या घुंगराचा आवाज ऐकल्यानंतर आमची बहीण पाण्याचा तांब्या घेऊन दारात यायची। एवढंच नातं त्या बहिणीचं आणि त्या भावाचं असायचं, एवढं निस्सीम प्रेम बहीण भावांचं असायचं। पण आज बहीण भावाचं प्रेम दिसत नाही, कारण सही करायला बहीण पैसे मागायला लागली, उतरायला नाव कमी कराय, त्याच्यामुळं बहीण भावाचं प्रेम तुटायला लागलं। आणि म्हणून आज मला सांगावं असं वाटतं, बैलगाडी लोप पावली, कुठ गेली बैलगाडी, कुठ गेली बैलगाडी, बंड्या आमचा बुलट मागतोय, बरोबर आहे, पिंट्या आमचा पल्सर मागतोय, बर पावसाळ्यात कडाक्यात ऊन पडतोय, बर पावसाळ्यात, असं नव्हतं पहिलं, अहो या टीव्ही सिरियलच्या नादी लागून बिघडू लागली तर नि म्हातारी,
या टीव्ही सिरियलच्या नादी लागून बिघडू लागली तर नी म्हातारी। आज साडेसात वाजल्यासनं साडेदहा वाजेपर्यंत सगळ्यांचा कार्यक्रम ठरलेला आहे। प्रत्येक अर्धा तासाला रिमोट दुसऱ्याकडे जातोय, प्रत्येकाची आवडीची मालिका वेगळी आहे। त्यामुळं पूर्वी आमची आजी आम्हाला दारामध्ये सारवलेलं असायचं, अंगणामध्ये आमच्या सर्व नातवंडांना घेऊन आजी चांदोबाच्या गोष्टी सांगायची, रामायण महाभारताच्या गोष्टी सांगायची आणि आम्ही सर्व नातवंड आजीच्या मांडीवरती ऐकत ऐकत झोपायचो। त्यामुळं आजीचं आणि नातवंडाचं असणारं प्रेम हे एकनिष्ठ होत। आज काय झालंय, आजीच्या हातात आलाय रिमोट, त्यामुळं आजीला सवड नाही आणि नातवाला बी वेळ नाही, त्यामुळं आपापसातलं आजी नातवंडाचं प्रेम कमी व्हायला लागलेलं आहे। बरं, आता साडेसातला मालिका लागते, त्या मालिकेत असते काय हो? मालिका सुरू झाली की मालिकेमध्ये पहिल्यांदा एक पाटी येते बघा। या मालिकेतील सर्व पात्र काल्पनिक आहेत, त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही, असल्यास त्याला फक्त योगायोग म्हणावा लागेल। असं सगळं असून सुद्धा, जे दिसतंय ते खरं नाही असून सुद्धा आम्ही ते आवडीनं बघतो। मग मला सांगा, त्या मालिकेत असतंय तरी काय हो? एकत्र कुटुंब टिकावं यासाठी कुठल्याच मालिकेत काही सांगितलं जात नाही। एकत्र कुटुंब फुटल कसं, बायका बायकात भांडणं लागतील कशी, एवढंच सांगितलं जातं। एक बाई एकदम गरीब दाखवत्यात आणि एक बाई मुलकाची वांड दाखवत्यात, म्हणजे एकटीनं स्वयंपाक करायचा, दुसरीनं येऊन त्यात मीठ घालायचं। ह्याच्या पलीकडे काय टीव्हीत दाखवलं जात नाही आणि तरी सुद्धा आम्ही ते आवडीनं बघतोय। वेळ वाया घालून रिचार्ज मारून कुठल्या देवाना एवढं सांगितलंय? परवा एक मालिका आली, माझ्या नवऱ्याची तुमच्याकडे पण आलती, सगळ्यांना ती आवडली बरोबर। माझ्या नवऱ्याची बायको आली, आम्ही बघितली आवडीनं। मग मला सांगा, जर उद्या मालिका आली माझ्या बायकोचा नवरा, तरी पण आम्ही बघणारच। म्हणजे काय बघावं आणि काय बघू नये हे सुद्धा आम्हाला कळना झालेलं आहे। म्हणून आम्ही आमची संस्कृती कुठेतरी विसरायला लागलेलो आहोत। म्हणून माझं सांगणं आहे, सुरुवातीपासून माता भगिनींना शिवचरित्र वाचा, त्याशिवाय जिजाऊ कळणार नाहीत आणि जिजाऊ कळल्याशिवाय शिवाजी महाराज जन्माला येणार नाहीत। म्हणून वाचनाची नितांत गरज आहे। सगळं टीव्हीवरती दिसतंय ते खोटं आहे, तरी सुद्धा आम्ही आमचा वेळ देऊन बघायला लागलेलो आहे। म्हणून माझं सांगणं आहे, वाचा, वाचल्याशिवाय इतिहास कळणार नाही। शिवचरित्रच पाहिजे असं काही नाही, रामायण वाचा, महाभारत वाचा, शिवलीलामृत वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, काही वाचा, त्यामध्ये आमचा धर्म तुम्हाला कळणार आहे। हिंदू धर्म काय आहे, किती प्रगल्भ आहे, याची जाणीव तुम्हाला होणार आहे। आणि म्हणून सर्वश्रेष्ठ असणारा आपला हा हिंदू धर्म, त्याचं आकलन तुम्ही इतिहास वाचल्याशिवाय होणार नाही। आणि म्हणून अहो, या टीव्ही सिरियलच्या नादी लागून बिघडू लागली तर नी म्हातारी, या टीव्ही सिरियलच्या नादी लागून बिघडू लागली तर नी म्हातारी। कानात मोबाईलची वायर, आता काय चाललंय, पोरं सगळी बसलेली असतात एका कट्ट्यावर, चार पोरं जर असली तर ती एकमेकासंग बोलत नाहीत, प्रत्येक जण आपापल्या मोबाईलात असतो। म्हणजे अमुक पलीकडला माणूस कोण आहे त्याच्याशी काय त्याला देणं घेणं नाही। म्हणजे माणसातलं माणूस पण हरवायला लागलेला आहे। माणूस माणसात बसला आहे पण त्याचं वैयक्तिक एकट्याचं जग दुसरीकडे आहे, तो जगाशी कनेक्ट झालेला आहे। म्हणून कानात मोबाईलची वायर, एकटाच हसतय, आता का हसतय ते देव जाणे। बर, पावसाळ्यात कडाक्यात ऊन पडतय, बर पावसाळ्यात कडाक्यात। आता शेवटचं चरण सांगतो माझ्या माता भगिनींची क्षमा मागून, कारण शाहिराचं काम आहे, जे समाजामध्ये चालतं ते जनतेसमोर आणणं हे शाहिराचं काम असतं। आणि म्हणून थोडंफार ह्याच व्यासपीठावर सांगणं काळाची गरज आहे, म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करतो, काही चुकत असेल तर माफी मागतो। कारण का, पूर्वी आमच्या माता भगिनी अहो पदराआड घेऊन माय पाजत होती लेकराला, अहो पदराआड घेऊन माय पाजत होती लेकराला, आणि अंगाई गात गात बाळ कधी झोपी जाईल कळत नव्हतं कुणाला। आता किती जरी बाळाला रपाक रपाक बडिवलं तरी बाळ झोपत, त्याला मोबाईल दिल्याशिवाय ते भात खा, पाहुणे पै आल्यावर आम्ही काय करतोय, पोराला बारक्या ये मोबाईल जा तिकडे, म्हणजेच काय आम्हीच त्याला सवय लावल्या मोबाईलची। त्यामुळं मोबाईल हे सर्वश्रेष्ठ त्याचं झाले। त्यामुळं अहो पदराआड घेऊन माय पाजत होती लेकराला, अंगाई गात गात बाळ कधी झोपी जाईल कळत नव्हतं कुणाला। आणि आता मम्मी घाली पॅन्ट शर्ट,
बाळ रडायला लागलया बर पावसाळ्यात कडाक्यात कोण पडतया बर पावसाळ्यात कडाक्यात तर शायरानं शायरी पोवाड्या बरोबर समाजाचं प्रबोधन करणं ही काळाची गरज आहे म्हणून थोडासा विनोदाचा भाग कारण नुसताच पोवाडा सांगितलं तर पाठीमागे सगळी झोपणार हे मला माहिती होतं म्हणून थोडासा विनोदी भाग तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा एकदा शिवचरित्राकडे येऊया पोवाडे गायचे धन्य 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 शिवाजी भूपती अमर ज्यांची कीर्ती वर्णू मी किती शिवाजी राजाचा पराक्रम पराक्रम पाहून चिडले गणि कोण करणार त्याला खतम हजी जी जे कोण करणार त्याला खतम हजी जी जे खतम करण्या खतम करण्या शिवाजी राजाला खतम करण्या शिवाजी राजाला आदिलशाही दरबार भरला आदिलशाही दरबार भरला दरबारात मर्द नाही उरला दरबारात मर्द नाही उरला खतम करण्या शिवाजी राजाला शिवाजी राजाला जिरा म्हणजे विजापूरचा आदिलशाही दरबार भरला जो कोणी शिवाजी राजाला जिवंत किंवा मृदा पकडून आणेल त्याला तो तबकातला विडा उचलायचा बडी बेगम साहेबांना आनंद झाला जो कोणी शिवाजी राजाला पकडेल त्यानं तो विडा उचलायचाय पण सर्व दरबार शांत आहे कुणी सुद्धा समोर येत नाही हे पाहून बडी बेगम साहेबा काय म्हणत आहे अरे आपल्या दरबारात असा एकही मर्द नाही जो शिवाजी राजाला जिवंत किंवा मुर्दा पकडून आणेल सर्व दरबार शांत आहे याच वेळेला बडी बेगम साहेबांनी सर्वांच्या समोर चोळी लुगडं टाकलं बांगड्या भिरकावल्या पण कुणी तयार होईना एवढ्यात दरबारामध्ये पाठी मागून आवाज आला मरंग शिवाजी को अरे कौन शिवाजी अरे कौन शिवाजी उसका बाप तो करता है मेरे सामने हाजी हाजी अरे उसने लूटा है वही सुपा परगना और खुद को समझता है मैं दक्कन का शहंशाह शिवाजी अरे शिवा यानी डोंगर का चुहा त्याला पकडणं कोणती मोठी गोष्ट आहे असं म्हणून अफजल खानानं तो पैजेचा विडा उचलला पण त्यात एक खंबीर शूर बहादर पण त्यात एक खंबीर शूर बहादर होता धुरंधर अफजल खान म्हणती त्याला बारा रेड्याच बळ झाला शिवाजी उंदरावानी झाला हजी जे शिवाजी उंदरावानी शिवा याने डोंगर का चुहा असं म्हणत अफजल खानानं तबकातला विडा उचलला बडी बेगम साहेबांना आनंद झाला आणि 20,000 फौज बडी बेगम साहेबांनी दिली सोन्याची कट्यार अफजल खानाला बहाल केली सप्टेंबरचा महिना 1659 अफजल खान शिवाजी राजांना पकडण्यासाठी निघालेला आहे निघाला खान निघाला हे निघाला खान निघाला खान निघाला 20,000 घेऊन फौजेला 20,000 घेऊन फौजेला खतम करण्या शिवाजी राजाला शिवाजी राजाला मंडळी अफजल खान जरी अंगानं मोठा असला तर डोक्यानं हुशार होता अफजल खान विजापुराहून निघाला पहिला मुक्काम पडला 8 किलोमीटर किती 8 किलोमीटर वरती मुक्काम पडला आमचे मावळे मराठे पानिपतचं युद्ध दिल्लीच्या बाहेर पानिपत आहे दिल्लीपासून 1,625 किलोमीटर वरती पानिपत आहे मग एवढी सगळी रपेट आमचे मावळे घोड्यानं करायचे रोजचं अंतर 40 ते 50 किलोमीटर असायचं आणि अफजल खानाचा पहिला मुक्काम पडला किती 8 किलोमीटर मी हे मुद्दाम सांगतोय अफजल खानाला शिवाजी
जी राजानं मारलंय हे सगळ्यांना माहित आहे, पण त्यातले बारकावे काय आहेत ते लक्षात घ्या. पहिला मुक्काम 8 किलोमीटरवर पडला आणि पहिल्याच मुक्कामी अफजल खानाचा हत्ती मेला. अपशकून झाला, त्यानं काजीला विचारलं, काजीनं सांगितलं धोका आहे. आणि हे कळल्यानंतर, अपशकून झाल्यानंतर अफजल खानानं काय केलं असेल, एकच आवडती बायको बरोबर घेतली. तुम्ही म्हणाल एकच आवडती, मग अफजल खानाला बायका किती होत्या? अफजल खानाला 69 बायका होत्या, त्यातली एकच आवडती बायको बरोबर घेतली. मग 63 बायकांचं काय केलं, तर विहिरीत बुडवून मारल्या, एकटी एकटीला धरून विहिरीत बुडवल्या आणि त्यांना खलास केलं. 63 कबरी आज सुद्धा तुम्हाला विजापुरात पाहायला मिळतात. त्या जागेचं नाव आहे 60 कबर. तिथं गेल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल ज्या विहिरीत बुडवल्या त्या विहिरीचं नाव आहे खून बावडी. आणि 63 कबरी आज सुद्धा तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. म्हणजे एवढा क्रूर अफजल खान होता, स्वतःच्या बायकांना सुद्धा त्यानं सोडलं नाही, खलास केला क्रूरतेनं आणि एक बायको बरोबर घेतली. कशासाठी? जर आपलं बरं वाईट झालं तर शेवटचा विधी करण्यासाठी एक बायको असावी म्हणून एक ठेवली आणि बाकीच्या सगळ्या बायका मारल्या. आणि अफजल खान शिवाजी राजांना पकडण्यासाठी निघालेला आहे आणि जात असताना त्यानं विचार केला अफजल खानाचा जीव कशात आहे, शिवाजी राजांचा जीव कशात आहे पहिल्यांदा शोधा. खानानं विचार केला शिवाजीचा जीव कशात आहे पहिल्यांदा शोधा. मग त्याला कळालं शिवाजी राजांचा प्राण जर कशात असेल तर त्याच्या गडकोट किल्ल्यामध्ये आहे, त्याच्या हिंदूंच्या देवतामध्ये आहे, त्याच्या गोर गरीब जनतेमध्ये, त्याच्या रयतेमध्ये त्याचा प्राण आहे. मग काय केलं अफजल खानानं, रयत लुटायला सुरुवात केली, देवळं पडायला सुरुवात केली, करंबक, भोसे, मलवडी, शिखर, शिंगणापूर, तुळजापूर या मार्गे अफजल खान महाराष्ट्रावरती चालून आलेला आहे. शिखर शिंगणापूरला शंभू महादेवाचं मंदिर पाडलं, तुळजापूरच्या तुळजा भवानीवरती घाव घातला आणि अफजल खानानं आपला मोर्चा 33 कोटी देवांचा तो बाप पांडुरंग या पंढरपुराच्या दिशेनं वळवलेला आहे. पण इकडे पंढरपुरात काय घडलं, आमच्या वारकऱ्यांचे आमच्या टाळकऱ्यांचे नाद घुमायला लागलेले आहेत. बोलूया बोलू योग आषाढी वारीचा आला, लोक निघाले पंढरपुराला. बोलूया आणि अफजल खानानं अशा या पंढरपुरामध्ये हल्ला चढविला. खानानं घातला वार, घातला वार खानानं घातला वार, घातला वार हिंदूंचा देव पंढरपूर, देव पंढरपूर जी राहाजी जी देव पंढरपूर. आणि अफजल खानानं पंढरपुरावरती हल्ला चढविला. मला सांगा 33 कोटी देवांचा तो बाप पांडुरंग आणि अशा पंढरपुरावरती हल्ला चढवणारा अफजल खान चांगल्या मरणानं मरल का? अफजल खान आता वाईला आला. तो वाईलाच का आला, कारण 12 वर्षे तो वाईचा सुभेदार होता. वाईच्या परिसरातली खळाखळा माहिती अफजल खानाला आहे आणि म्हणून तो वाईला आला. आणि वाईला येतात शिवाजी राजे प्रतापगडावरती आले आणि प्रतापगड आणि वाई याच्यामध्ये आहे ते जावळीचं घनदाट जंगल आहे. इथूनच दोघांचा पत्रव्यवहार सुरू झाला. वाई सुपा परगना झाला, वाई सुपा परगना झाला, खानवाईत वस्तीला आला, खानवाईत वस्तीला आला. वाई सुपा परगना झाला,
खानवाईत वस्तीला आला, खानवाईत वस्तीला आला, खानाचा वकील भास्कर शरण येण्यास सांगे दाबान, शिवाजीला निरोप धाडीला, शिवाजीला निरोप धाडीला, खानवाईत वस्तीला सुपा परगना झाला, मंडळी शिवाजी राजांचा जनिमी कावा कसा होता बघा. अफजल खानाचा वकील आहे कृष्णाजी भास्कर, शिवाजी राजांनी आपला वकील नेमला गोपीनाथ पंत वकील, मग यालाच का निवडलं, कारण गोपीनाथ पंत वकील हा कृष्णाजी भास्कराचा मेहुणा होता. मेहुणा म्हणजे बायकोचा भाऊ, आणि बायकोचा भाऊ म्हणजे लोण्याहून मऊ, आणि म्हणून शिवाजी राजांनी त्याची मुद्दाम नेमणूक केली. शिवाजीचा वकील गोपीनाथ, गोपीनाथ होता महाधूर्त, शिवबा पोरा समान, चुकला पोरगा एका वक्तान, क्षमा करा तुम्ही शिवाजीला, क्षमा करा तुम्ही शिवाजीला, खानवाईत वस्तीला, खानवाईत. राजानी केला विचार, केला विचार, विश्वासघात शंभू राजास, विश्वासघात शंभू राजास, कैद केलं शहाजी राजास, कैद केलं शहाजी राजास, बदला काढून सपू खानास, सपू खानास दिरहाजी, सपू खान अरे हाच तो अफजल खान, ज्या अफजल खानानं आपल्या मोठ्या भावाला म्हणजेच शंभू राजाला कनकगिरीच्या वेड्यामध्ये दगा फटक्यानं खलास केलं. अरे हाच तो अफजल खान, ज्या अफजल खानानं आपल्या आबासाहेबांना म्हणजेच शहाजी राजांना विजापूरच्या दरबारामध्ये हाता पायाला साकळदंड बांधून त्यांची भिंड काढली. अरे हाच तो अफजल खान आज हिंदवी स्वराज्य संपवण्यासाठी पैजेचा विडा उचलून महाराष्ट्रावरती चालून आलेला आहे. आणि हीच तर खरी वेळ आहे अफजल खानाचा काटा काढण्याची. आणि म्हणून शिवाजी राजांनी ठरवलं, ज्या घटना घडत आहेत त्यामध्ये शिवाजी राजांचा एक गुप्तहेर आहे, याचं नाव आहे विश्वासराव नागोजी मुसेखोरेकर. याने काय केलं, फकीराचा वेश परिधान केला, अफजल खानाच्या छावणीत जाऊन खडानखडा माहिती राजांना आणून सांगितली. शिवाजी राजांना भेटण्याचा अफजल खानाचा फक्त एकच हेतू आहे, आणि तो म्हणजे फक्त आणि फक्त शिवाजी राजांना संपवणं, दुसरा तिसरा काही हेतू नाही. आणि हे ज्या वेळा कळालं त्यावेळा राजांनी काय केलं, शिवाजी राजांच्या मावळ्यांनी सांगितलं खान दगाबाज आहे, म्हणून राजांनी अंगामध्ये चिलकत घातली, डोईला मंदिर बांधले, वाघनका बिस्वा बरोबर घेतली, आणि शिवाजी राजांनी भेटीसाठी वार ठरवला, वेळ ठरवली. भेटीचा वार गुरुवार, हा भेटीचा वार गुरुवार, 10 तारीख महिना नोव्हेंबर, 10 तारीख महिना नोव्हेंबर, ठिकाण ठरलं प्रतापगड अस, ठिकाण ठरलं प्रतापगड अस, शामियाना बांधला डेरेदार, बांधला डेरेदार विरहा. प्रतापगडाच्या पायथ्याशी मोठासा शामियाना बांधला, आणि याच शामियान्यामध्ये शिवाजी राजे आणि अफजल खान यांची ऐतिहासिक भेट ठरली. दोघांची भेट होणार आहे, पण भेटीला जाण्याच्या अगोदर शिवाजी राजांनी आई जगदंबेजवळ गारहाण घातलं, मागणं मागितलं, या संकटातून सामोरं जाण्यासाठी आम्हाला शक्ती दे, कारण स्वराज्यावरती आलेलं हे सगळ्यात मोठं संकट आहे, आणि हे संकट उलथवून लावण्यासाठी आम्हाला ताकद दे, म्हणून आई जगदंबेजवळ गारहाण घालत आहेत, मागणं मागत आहेत. धापाच घाला जेऊ, धापाच घाला जेऊ,
काम क्रोध बकरा मारा पुजा रखुमाई चावरा जित विटू चरावळ जित विटू चरावळ तिथं तुकयाचा गोंधळ तिथं तुकयाचा गोंधळ गोंधळी गोंधळी आम्ही आंबेच गोंधळी आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरी नमस् आमचा उदग आंबाबाई आता नवरात्रांचा दिवस आहे देवीचा सुद्धा जागर झाला पाहिजे आणि म्हणून उदग आंबाबाई हो उदग आंबाबाई तुझा सोन्याचा जुबा आणि तुझ्या दर्शनाला राजा महाराष्ट्राचा उभा तुझ्या दर्शनाला राजा महाराष्ट्राचा उभा आई जगदंबे जवळ शक्ती मागितली गारहाण घातलं मागणं मागितलं आणि मग भेटीसाठी वेळ ठरली वार ठरला 10 नोव्हेंबर 1659 शिवाजी राजे अफजल खानला भेटण्यासाठी निघालेले आहेत जात असताना गड राजे उतरायला लागलेले मला सांगा आपल्या गावात जर पाहुणा येणार असेल तर ज्यानं निमंत्रण दिलंय तो माणूस स्वागतासाठी असावा लागतो बरोबर मग शिवाजी राजाने अफजल खानाला सांगितलं यायला भेटीसाठी मग पहिल्यांदा कोण पाहिजे होत पहिल्यांदा शिवाजी राजे स्वागताला पाहिजे होते पण त्या शामियान्यामध्ये अगोदरच अफजल खान येऊन बसला होता त्याचा अहंकार वाढावा म्हणून शिवाजी राजे गडावरून मुद्दाम उशिरा निघाले होते कारण अफजल खानला वाटलं पाहिजे की शिवाजी आपणाला घाबरलेला आहे आणि म्हणून राजे गडावरून मुद्दाम उशिरा निघाले खान मात्र अगोदरच त्या शामियान्यामध्ये येऊन बसला होता मंडळी शिवाजी राजे गड उतरत होते पण शिवाजी राजांच्या वरती मोठी जोखीम होती कोणती कारण नुसताच शिवाजी राजांच्या वरती दुःखाचा डोंगर कोसळला होता कोणतं दुःख म्हणाल शिवाजी राजांच्या पहिल्या पत्नी सईबाई राणी साहेब यांचं नुकतंच निधन झालं होत छोटासा शंभू 2 वर्षाचा होता मग अशा वेळा जर आपल्या जीवाला बरं वाईट झालं तर हे हिंदवी स्वराज्य वाढवणार कोण या हिंदवी स्वराज्याचा धनी कोण आजचा पुढारी असता तर म्हटला असता माझ्यानंतर माझ्या पोराला आमदारकीचं तिकीट द्या पण शिवाजी राजांनी काय सांगितलं या युद्धात आमचं काही होऊ दे स्वराज्याचा सरसेनापती नेताजी पालकर आहे त्याच्याकडे स्वराज्याची सूत्र द्या आणि आऊ साहेबांच्या इच्छेप्रमाणे राज्य कारभार करा असा म्हणणारा तो रयतेचा जाणता राजा होता आणि म्हणून 350 वर्षे होऊन गेली आज सुद्धा राजांचं नाव घेतलं की अंगावरती शहारे निर्माण होतात हा त्यांनी केलेला पराक्रम आहे आणि म्हणून लोटला टेकून बसलेला अफजल खान शिवाजी राजांना प्रवेश द्वाराजवळ पाहता तुटून उभा राहिलेला आहे उभा राहिला बाह्या पसरून उभा राहिला बाह्य पसरून शिवाजी ही प्रसंग जाणून आओ शिवाजी राजे तुम्ही डर नाही लागता खान साहब घाबरावं तर ते कुणाला परमेश्वराला पांडुरंगाला अरे भडव्या तू काय परमेश्वर आहेस उभा राहिला बाह्य पसरून शिवाजी ही प्रसंग जाणून शिवाजी ही प्रसंग जाणून निघाला धिम्या पावलान निघाला धिम्या पावलान एकमेका देता आलिंगन आओ गले मिलो एकमेका देता आलिंगन शिवाजीला धरलं खानान मारली कट्यार जोरान अफजल खानानं शिवाजी राजांना आपल्या डाव्या बगले दाबलं आणि उजव्या हातानं कट्यारीचा वार केला आणि कर कर रवा झाला राजांच्या लक्षात आलं अफजल खानानं आपल्यावरती हल्ला चढवलेला आहे आणि ज्यानं आपल्यावरती हल्ला चढवलेला आहे त्याला प्रत्युत्तर देणं एका मराठ्याचं काम आहे काय केलं राजाने मारला हिसडा तेव्हा शिवबान मारला हिसडा तेव्हा शिवबान काढून वागण काला काढून वागण काला जोराचा बिचव मारला बिचव मारला जे राजे जे बिचव मार आणि वाघनाचा बिचवा पोटामध्ये जातात अफजल खानाचा आतडी कोपरा बाहेर आलेला आहे दग दग याला दग दग खान वरडला खान वरडला जे राजे जे आणि तो आवाज ऐकतात त्याचा अंगरक्षक सय्यद वंडा जो दांडपट्टा चालवण्यामध्ये तरबेज आहे तो सय्यद वंडा शिवाजी राजांच्या वरती पट्टा चालवण्यासाठी पुढे आलेला आहे क्षणार्धामध्ये डोळ्याची पापणी लवते न लवते तो शिवाजी राजांच्या वरती पट्टा चालवणार एवढ्यात
आमचा जिवाजी महाले काय करून होता, जीवा महाल्यांचा दला डाव साधला डाव, जीवा महाल्यांचा दला डाव साधला डाव, वरच्या वर हात उडवून पाडला जर निलाज राहाजी, जो हात सय्यद बंडाने शिवाजी राजांच्या वरती उगारला होता तोच सय्यद बंडाचा हात जीवा महाल्याने दांड पट्ट्या निशी बाजूला केला. म्हणून म्हटलं जातं मंडळी, होता जीवा म्हणून वाचला शिवा. क्षणार्धाचा जर विलंब झाला असता तर इतिहास बदलला असता. निघालेला आतडी कोतळा तसा धाबून धरत अफजल खान शमेन्याच्या बाहेर आला. एवढ्या भयानी पालखी आणली, खानानं आपला देह त्या पालखीमध्ये झोकवून दिला. भयानी पालखी उचलली आणि जावळीच्या जंगलातून निघालेले. पण जात असताना शिवाजी राजांचं शेवटचं हत्यार त्या जावळीच्या प्रवेशद्वाराजवळ उभं होत. याचं नाव आहे संभाजी कावजी कोंढाळकर. याला एकच सांगितलं होतं, या युद्धात आमचं काही होऊ दे, पण अफजल खान जिवंत परत जाता कामा नये. त्यानं बघितलं पालखीत खान आहे आणि तो जिवंत आहे. त्यानं काय केलं, त्या भोयांचे पाय गुडघ्यातनं खाली छाटले आणि अफजल खानाचा मुंडका धडापासून बाजूला केलं आणि प्रतापगडावरती येऊन तो भयंचे बार दिले. मावळले संघटित झाले सजविले भाले, मावळले संघटित झाले सजविले भाले, रक्ताने न्हाले रक्ताने लिहिला अमर इतिहास, गुरु देशमुख आशीर्वाद. गुरु विभूते आशीर्वाद, शाहीर सुतार गात पवाड्यास जी जी जी, शाहीर सुतार दीप सुतार शाहीर, प्रदीप सुतार शाहीर कस नळ कर गुरु मज थोर सीमा भागात आमच गाव, बेळगाव जिल्हा मराठी नाव, लोक कलेला द्यावा तुम्ही वाव जी जी जी, लोक कल आणि स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार मावळे, हर हर महादेव झाली गर्जना, हाजीर रामादा.